तर दाभोलकर हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेले सगळे लोक हे सनातन संस्थेशी संबंधित असून आता सनातनवर बंदी घालण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यापूर्वीही ही मागणी करण्यात आली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी एटीएसचे हात बांधल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मात्र हे सर्व आरोप गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी फेटाळून लावलेत. एटीएसनं सीबीआयला या संदर्भातली सगळी माहिती दिली आणि एटीएस योग्य काम करत असल्याचंही यावेळेला केसरकर म्हणाले. माहिती मिळते की राज्यातला असे 500 तरुण आहेत की ज्यांचा आता अशा दहशतवादी कारवाई करण्यासाठी ब्रेन वॉशिंग करण्यात आलेलं आहे. ही जास्त चिंतेची बाब आहे ना. म्हणून ह्या सगळ्या पाठीमागचा महागुरु कोण आहे? तर मला वाटतं की याच्या पाठीमागचे महागुरु म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक जे डॉक्टर जयंत आठवले हे त्याच्या पाठीमागे आहे. ते एकदा बोलायला तयार नाही आहे. म्हणून सरकारनं सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल तर सरकारने ताबडतोब त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे. केंद्र राज्याने पूर्वीच पाठवलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर क्वेरीज आलेल्या होत्या, त्याचं आम्ही पूर्ण पूर्तता केलेली आहे. याचा अर्थ राज्य शासन कुठल्याही संस्थेला पाठीशी घालत आहे असं बिलकुल होत नाही. परंतु जो निर्णय घ्यायचा तो केंद्र शासनाने घ्यायचा असतो, त्याच्यामुळे केंद्र शासन याबाबतच्या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करून आवश्यक तो निर्णय घेईल. आम्ही असंच सांगू शकत नाही की केंद्र शासन अमुकच निर्णय घेईल, परंतु केंद्र शासन याबाबतच्या सगळ्या वस्तूंचा विचार करेल आणि योग्य तो निर्णय घेईल. आमच्याकडे आता काही पेंडिंग नाही या संदर्भात. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सचिन, एटीएसनं सगळी माहिती सीबीआयला दिली त्यामुळे एटीएस चांगलं काम करत आहे असं गृहराज्यमंत्री म्हणताय, तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यापूर्वी सुद्धा सनातनवर बंदीचा विषय आला होता. काय नेमकं घडतंय? आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सनातन संस्थेच्या संदर्भातले अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत. याआधी जेव्हा 2011 सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यावेळेला दाभोलकर किंवा पानसरे यांच्या हत्या झाल्या नव्हत्या, मात्र तेव्हापासून हा प्रस्ताव तसाच होता. मात्र आता हा प्रस्ताव पुन्हा नव्यानं पाठवण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. या प्रस्तावात आधी पाठवलेल्या प्रस्तावात काही त्रुटी होत्या, त्या दूर करून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचंही केसरकर म्हणाले. मात्र एटीएसच्या कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. एटीएस योग्य कारवाई करत आहे, योग्य तपास करत आहे. आपण पुन्हा एकदा सचिन गाड यांच्याकडे जाऊयात. सचिन, काय नेमकं घडतंय? आता सनातनवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा नव्यानं जोर धरू लागली आहे. याआधी अनेक वेळेला प्रस्ताव पाठवण्यात आले होते, मात्र त्याच्यावर कुठली अंमलबजावणी अजून झालेली दिसत नाहीये. नक्कीच भूषण, पुन्हा एकदा सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही दिवसापासून नालासोपाऱ्याच्या स्फोटक प्रकरणी असो किंवा मग नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी असो, एकूण 4 लोकांना एटीएसने अटक केलेली आहे. त्यातील नालासोपाऱ्यातून ज्या वैभव राऊतला अटक करण्यात आली, तो जरी हिंदू गोवंश रक्षा समितीचा कार्यकर्ता असला तरी तो याआधी अनेकदा सनातनच्या व्यासपीठावर गेलेला आहे आणि ते सनातनने मान्य देखील केलेले आहे. त्यासोबतच जो सुधन्वा गोंधळेकर होता पुण्याचा, तो देखील हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता होता. आणि हे सगळे जे 5 लोक अटक करण्यात आलेले आहेत ते 5 लोक कुठे ना कुठे हिंदुत्ववादी संघटनेशी जोडलेले आहेत. जो या सगळ्याचा मास्टर माइंड आहे वीरेंद्र सिंग, तो देखील सनातनचा साधक होता. आणि हे सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्याने आता पुन्हा एकदा सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. कालच दाभोळकरांच्या हत्येला 5 वर्ष. सचिन, आता आपण पाहूया सनातनवर या बंदीचा प्रस्ताव जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलाय, त्यामुळे काय होतं नेमकं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापुढची बातमी सुद्धा याच घटनेशी संबंधित आहे. सचिन अंदुरेला दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सचिन अंदुरे यांना दाभोळकरांवरती गोळी प्रत्यक्ष झाडली असं सीबीआयनं म्हटलंय, तर त्याचबरोबर शरद कळसकरनंही गोळी झाडल्याचं तपास यंत्रणा सांगतायत. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे 19 ऑगस्ट 2013 औरंगाबादहून पुण्यात आले आणि 20 ऑगस्टला त्यांनी नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केली असं सीबीआयनं म्हटलंय.